चार पारधी व हरिणांचे जोडपे एके दिवशी श्री स्वामी समर्थ हिमालयावरील वृक्षांच्या सावलीत बसले असता हरिणांचे एक पाडस वाघाच्या भीतीने पळत येऊन वृक्षा आड श्री स्वामी समर्थांच्या आश्रयाला उभे राहिले समर्थांनी त्याला प्रेमाने कुरवाळले व अभय दिले त्या पर्वताच्या कुशीत अन्न देशातील चार पारदे शिकारीसाठी तिथे आले होते त्या चार वाद्यांनी ते लांबूनच पाहिले त्यांनी बंदुकाठासून बार काढावयास सुरुवात केली त्यामुळे इतर प्राणी भयभीत होऊन सैरा वैरा पळू लागले सर्व वनचर चलचर लपण्यासाठी जागा शोधू लागले या प्रसंगी श्री स्वामी महाराज मात्र अगदी निर्भयपणे बसून होते श्री समर्थांनी त्या पाडसा मांडीवर घेतले हे पाहून ते पारदी समर्थांच्यावर गोळ्यात झाडू लागले समर्थ हसत खेळत त्या पाडसा बरोबर बसले होते त्या पारध्यांना वाटले की कोण हा बोवा आहे जो निर्भयपणे अगदी शांत बसला आहे हा कोणी गारोडे मंत्र तंत्र जाणणारा किंवा औषधी जडी जाणणारा असावा आम्ही इतक्या गोळ्या झाडल्या तरी हा न भीता हसतो आहे हा काय प्रकार आहे राहणारे तपस्वी सुधा या निर्भयने शंक व तेजस्वी विभूतीस पाहून आश्चर्यचकित झाले हे कोणीतरी महात्मा पुरुष आहे याची त्यांनाही खात्री वाटली त्याच वेळी महाराजांनी त्या व्याध्याकडे पाहिले व त्याच्यावर दोन खडे फेकले त्याच क्षणी असा चमत्कार झाला की त्यांचे हाडाचे सापळे त्यांच्या समोर उभे राहिले त्या सर्वांचे शारीरिक हालचाल थांबली ते, ते सर्वजण बंदुकासह तटस्थ झाले त्यांच्या हातातल्या बंदुका जागच्या जागे स्तब्ध झाल्या त्यांची अगदी काष्टवत अवस्था झाली आता यावर काय उपाय करावा त्यांना काही समजेना हे असे कसे झाले असा विचार करून ते एकमेकांकडे पाहू लागले त्यांची ते दयनीय अवस्था पाहून श्री स्वामी समर्थांना त्यांची दया आली त्याने त्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले त्याच क्षणी त्या पारध्यांची तटस्थता जाऊन ते शुद्धीवर आले त्यांना स्वतःच्या कर्माचा पश्चाताप झाला त्याने धावत येऊन समर्थांच्या चरणावर लोळण घेतले ते क्षमा याचना करीत म्हणाले महाराज आम्हाला क्षमा करा आम्ही अज्ञानाने आपनास न ओळखून आपल्या सारख्या समर्थांवर गोळ्या झाल्या महाराज आमच्या सारखे महान कृतज्ञ मंदांध या जगात कोणी सर्व शास्त्रात सर्व थैव न गांजावे कवण असे वचन असूनही आम्ही महापाप्याने आपल्या सारख्या समर्थास पिढ्या दिली महाराज आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून पतितांचा उद्धार करावा असे बोलत असता त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव प्रकट झाले त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडेनात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले हे पाहून दीनदयाळ श्री स्वामी समर्थ महाराज कळवळले आणि म्हणाले जा आता સર્વ ભૂત ઠિકાણે અવિરોધ પ્રેમ ઠેવા સ્વધર્મા રક્ષણ કરા અે સંગી આજ્ઞા કે તે પારદિક શ્રી સ્વામી સમર્થાની પુષ્કળ સ્તુતિ કરસ્થાની નિઘુન ગે